नमस्कार, मी काजल कुलसुंदर. आपण पाहत आहात शिवनेर प्राईम. शिवनेर प्राईम मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, या संतांच्या ओवीला साजेशे असे चित्र पुणे जिल्ह्यातील एकलहरे तालुका आंबेगाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे. दुसरा श्रावणी सोमवार आणि मुस्लिम बांधवांच्या बकरी ईदचे एकाच दिवशी आगमन झाल्याने सोमवारी सकाळी एकलहरे येथील हिंदू बांधवांनी मस्जिद मध्ये जाऊन मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देत शुभेच्छा दिल्या. तदनंतर हिंदू मुस्लिम ऐक्य जपत सर्वांनी कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणी झालेल्या आपत्तीग्रस्त लोकांकरिता जीवनावश्यक कपडे, अन्न, किराणा, पाणी व आवश्यक वस्तूंचा ट्रक भरून गोळा करून सर्व वस्तू उपविभागीय अधिकारी संजय पाटील यांच्या हस्ते शासनाकडे सुपूर्त केला. यावेळी संतोष डोके, ज्ञानेश्वर डोके, शरीफ शेख, मोहम्मद हनीफ शेख, शशिकांत डोके, किसन डोके, अनुप कवणे, राजू गुळवे, बंडू गायकवाड, अमोल डोके, बबन डोके व असंख्य नागरिक सहभागी झाले होते. सातारा या ठिकाणी जो निसर्गाचा प्रकोप झालेला आहे, महापूर आलेला आहे, त्या महापुरामध्ये बरीचशी कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत. महापुरामध्ये बऱ्याच लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. त्यांना एक खारीचा वाटा, एक मदत म्हणून आम्ही आमच्या एकलहरेच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी त्यांना अन्नधान्य, कपडे, साबण, त्याचप्रमाणे सर्व जेवणाचं जे साहित्य लागते ते साहित्य सर्व आम्ही या ठिकाणी त्यांना मदत म्हणून एका गाडीमध्ये पाठवून प्रांत साहेबांकडे देऊन त्या पद्धतीने ते सुपूर्त होईल. न्यूज रिपोर्टर अय्युब शेख, शिवनेर प्राईम, एकलहरे. नमस्कार, मी काजल कुलसुंदर. आपण पाहत आहात शिवनेर प्राईम. शिवनेर प्राईम मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. बकरी ईद म्हणजेच ईद उल अज्जाह मुस्लिम समाजात इस्लामी कालगणनेच्या शेवटच्या जिल हिज्जाच्या 10 तारखेला त्याग व बलिदानाची शिकवण देणारा हा सण. या सणानिमित्त नेवासा तालुक्यातील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी मोठ्या भक्तिभावाने नमाज अदा करून सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. हजरत इब्राहिम व त्यांचे चिरंजीव हजरत इस्माईल यांनी दाखवलेल्या अतुलनीय त्यागाचे स्मरण असलेली ईद उल अज्जाह बकरी ईद तालुक्यात उत्साहात साजरी झाली. सकाळी 9 वाजल्याच्या नमाजानंतर पेश इमाम यांनी अल्लाहकडे दुआ मागितली की समाजात सौख्य सौहार्द नांदावे, सुबत्ता अवतरावी, प्रत्येकाचा सर्वांगीण विकास व्हावा. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील महापुरामुळे तेथील जनता प्रचंड वेदनेतून जात आहे. त्यांच्या या भयानक संकटाला दूर करावे, पूरग्रस्त नागरिकांच्या समस्या लवकर दूर व्हावी अशी दुवा अल्लाहकडे मागण्यात आली. यावेळी हाफिज जईर साहब यांनी दुवा करून बकरी ईद सणानिमित्त मुस्लिम बांधवांना माहिती दिली. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे नेवासाचे प्रतिनिधी तन्वीर शेख यांनी. आज ईद उल अज़हा का दिन हम सब ने जो है तो बड़ी ही खुशी के साथ मनाया. ईद उल अज़हा की नमाज सब ने जो है तो मिलकर पढ़ी और फिर उसके बाद जो है तो हम सब ने मिलकर अल्लाह की बारगाह में दुआएं की कि अल्लाह ताला जिन इलाकों में बाढ़ आई है जैसे सांगली, कोल्हापुर, इन इलाकों में जो है तो जो लोग परेशान हाल हैं, जो हाल में परेशान हैं, उनको जो है तो अल्लाह उस हाल से निकाले, उस परेशानी से निकाले और उनकी जो है तो तकलीफ को दूर करे. और दुनिया के अंदर जिस तरफ भी लोग परेशान हाल है, जहाँ भी बारिश की वजह से लोग परेशान है, अल्लाह उनको जो है तो उस परेशानी से निकाल कर चैन सुकून के साथ दुनिया के अंदर रखे. और ईद उल अज़हा की जो नमाज, आज ईद का दिन है, हम सब ने जो है तो हम सब की तरफ से आज सभी लोगों को जो है तो मुबारकबाद देते हैं. और उसी एतबार से सांगली, कोल्हापुर जिन इलाके में बाढ़ आई है, हम सब ने मिलकर जो है तो हमारी तरफ से कुछ रकम जो है तो जमा कर कर जो है तो ये वहाँ पहुँचाने की जो है तो हमने सब इंतज़ाम किया है. नमस्कार, मी काजल कुलसुंदर. आपण पाहत आहात शिवनेर प्राईम. शिवनेर प्राईम मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. संपूर्ण देशभरात मुस्लिम बांधव ईद उल अज्जाह हा सण आनंदात साजरा करत आहेत. पनवेलमध्ये देखील ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील मुसलमान नाका येथे सारे मुस्लिम बांधव सकाळी नमाज अदा केल्यानंतर एकत्र जमले होते. त्यानंतर या ठिकाणी सर्व धर्मीय बांधवांना गुलाबाचे फुल देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. ईद उल अज्जाह बकरी ईदच्या सणानिमित्ताने मुस्लिम बांधवांसोबत
हिंदू बांधव देखील यावेळी सहभागी झाले होते. सर्व मुस्लिम बांधवांच्या वतीने शांती, एकता आणि बंधू प्रेमाचा यावेळी संदेश देण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पनवेल पोलीस देखील उपस्थित होते. पनवेल प्रेस क्लब अध्यक्ष सय्यद अकबर, मुस्लिम एकता सुरक्षा समिती अध्यक्ष नावीद पटेल, इरफान तांबोळी, सामाजिक कार्यकर्ते जावेद पटेल आदी मुस्लिम बांधवांच्या वतीने मुसलमान नाका येथे ईद साजरी करण्यात आली. न्यूज रिपोर्टर धम्मशील सावंत, शिवनेर प्राइम, पनवेल. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राइमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.